राजीनामा खिशात घेऊन हिंडणाऱ्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी राजीनामे बाजूला ठेवलेत ही प्रतिक्रिया आहे कॅबिनेट मंत्री आणि शिवसेनेचे नेते रामदास कदम यांची. पाहूयात काय म्हणालेत रामदास कदम. मध्ये टोकाची टीका झाल्यानंतर आज कॅबिनेटच्या मंत्रिमंडळ जे आहे ते सेना भाजपचे मंत्री सदरे बसलेले होते आपल्यासोबत शिवसेनेचे नेते रामदास कदम आहे. काय सांगाल, सगळे वाद मिटले का आणि आजच्या कॅबिनेटमध्ये काय झालं? नाही, वाद मिटले असं मला म्हणता येणार नाही आज. पण कॅबिनेटच्या बैठकीनंतर आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो, शिवसेनेच्या सगळे मंत्रीगण आणि शिवसेनेच्या पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेबांच्या आदेशानुसार दोन बाबींच्या चर्चा आम्ही केली. पहिली बाब, जी पारदर्शकता मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये समिती नियुक्ती केली गेली, तर मुंबई महानगरपालिकेला तुम्ही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केले का? त्यांनी नाही म्हणून सांगितलं. त्यांनी सांगितलं फक्त मुंबई महानगरपालिकेसाठी नाही, तर संबंध मुंबईच्या शासनाच्या कारभारासह सगळ्यांसाठी आम्ही ती समिती नियुक्ती केलेली आहे. आणि भविष्यामध्ये आमची अशी मागणी असे आम्ही केली की जो न्याय तुम्ही मुंबईसाठी देताय तोच न्याय नागपूरसाठी का देत नाही? कारण नागपूर महानगरपालिकेमध्ये नंदलाल समितीची चौकशी करण्यासाठी समिती नेमली गेली होती भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी. मग ती नागपूर महानगरपालिका उपप्रधानी असल्यामुळं तातडीनं नियुक्ती करण्यात यावी आणि ते मुख्यमंत्र्यांनी मान्य केले. नोटीस पिरियड नेमकं काय झालं? नोटीस पिरियड संपली का? नोटीस पिरियड सध्या आता आम्ही आता आमचे राजीनामे काढून ठेवलेले आहेत. कालचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी अतिशय चांगला घेतला मुंबई महानगरपालिकेसाठी. पुढचा उद्योजनचा आदेश येईपर्यंत राजीनामे बाजूला काढून ठेवले. म्हणजे असं म्हणायचं आहे का तुम्ही माघार घेतल्यानंतर सगळे तुमचे नोटीस पिरियड संपली, तुमचे राजीनामे? ते उद्योजना विचारायचं मी सांगू शकतो. हा तर आपण उद्योजना विचारल्याशिवाय सांगू शकत नाही. कॅमेरामन राजू बरोडसह राजू सोनवणे, जय महाराष्ट्र, मुंबई.